आली लचकत मान मुरडत पिवळ्या राणी आली लचकत मान मुरडत पिवळ्या राणी हिरव्या असत हिरव्या राणी आता शांताबाई 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 आता नागिन नागिन आता नागिन तिकडे ये तू इकडे ऐकी इथं बरं काय काय आता ती किरण्या कुठे आहेत बघू ना चित्राच होते अला का त्याला आताच हाणून बसावल्या आम्ही इथं आला विचारा किरण्या कुठे काय किरण्या पाहिजे तुम्हाला बघूल चित्राच आम्हाला बाकी नाही का बघूल कसले बोगले रे बघले बोगले अरे पण बघू ना ए किरणे इकडे अरे काय कसले बोगले म्हणते काय म्हणते बोगले काय नाही बघले अरे काय म्हणते बघ बघतो बघतो बघलो ना कसले बोगले आपलं पण ते बोगले जाव पप्पा बोगले पण निघून सरांनी सांगितलं शाळेत अशी काय राहील मास्तर बिघडली का निंबू बोगले पण निबंध मोकलेस कुठे चालले बघले कुठे बोगलं बिगलं काय नको आज पप्पा लय हानले म्हणाले बोगले पाहिजे मग काय सांगायचे कुठे हानले अहो माग हानले टेरस मग काय सांगायचे लवकर जेवायला पार्टी बिटी काय नको अजून बरं तू नको बघू तर तिकडे का बघू लग विचार पप्पा मग विषय का चिकन ह्याच्या शिवाय कसं बनायचं आणि तेवढंच आणलं मी तुझा बापच किड्या कटअप करीत जा अरे बाप फाडल मला तू यार सोड फटकर फटकर तू गुना कर तू तू गुना कर त्याला ओय माऊलिया कुठ अरे पार्टीला पार्टीला लग मला येऊन दे की थांबा नाही गप नको काय लागा असं असतं का लागा गप नको काय येऊन दे की लागा बघू नाही का तुझ्याकडे बघू 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 ना नाही लागा आमच्या बघूला असलं तर आता लगेच मग घेऊन मग आहे आहे का बघू लागा तुझ्या ए थांबा की लागा आणतो आमच्या घरचे सगळे काम मिस करतो आईची विची सगळी ती किचन मध्ये ही ती डोळपूस लवकर सगळे काम करतोय घरी सगळे करायला लागतील कांदा कापताना का डोळ्यात नाही पाणी तुझे अरे ती कधीतरी होत मला झाले मग तुझ तू आता मी नाही करत घरची काम मला नाही सवय तुला आहे ना एक कापकी मग बस केले नको कुंभू अरे तू अंड कुठे घालते भोया जळतेली किती वाजलेला का लावलाय तू बघ मी इकडे बसतो आंबल्या कमी घाल केला काय काटे पटापटा शिजलं पाहिजे बावळा आता काय रेडा शिजवायचा पटापटा घ्या एवढा बघा काहीतरी जास्त चिक्या चिक्या अरे इकडे की बुड घ्यायचं या आलो आलो मावल्या ये लवकर मावल्या काय रे अरे बुड कोणी घ्यायचं बुड वय अरे घे की बुड म्हणजे बुड नव ह्याला बुड घ्यायचंय म्हणजे एकच बुड आहे ह्याला बी बुड असत नरसाळ्या बर थांबके देतो मी बुड अरे गप झालं बुडा नुसतं आमल्याला देऊन ये बुड देते बुड
अरे गरम होऊन पाणी तळ लागायची बघू ना चिकन कोणा काय कोणाला येतो बनवायचंय कोणाला येते आपल्याला येते का आपल्याला बस ती माहिती नव्हतं माका बसन बनवाय कोणाला येते बरं झालं आमल्या आता पटापट सुरुवात कर एक काम करता काय सगळ्यांनी आता माझ्या हाताखाली द्यायचं अरे सगळे देतो तू वाटलंच का नाही झालं का नाही प्रत्येक जण तुझा हात पाय दाबून देईल नाही बरं बरं एक काम करा जिरी घ्या चला अरे अरे तुझ्या काकानं चिकन मध्ये जिरी घातली वरे बाईस करायचंय वेर सगळ्यांनी मागव द्यायला आता मलाच करायला लागते वाटत बिर्याणीच कर बाबा बिर्याणीच करायची एक काम करा आमल्या बाजाराच्या पिशवी शेवग्याची शेंगा आहेत का शेवग्याची शेंगा बघ आता तुझ्या कोणी शेवग्याची शेंगा टाकलेल्या त्यात अरे आमच्या चुलत भावाचं लग्न होतं ना त्याची पूजा झालेली तेव्हा आचार्याने शेवग्याच्या शेंगा टाकली होत्या कालवणातला का अजून एक ठोका टाकतो पूजा डोकं पडलं होतं काय सांभार करायची तेव्हा ती शेवग्याची शेंग सांभार टाकत्यात त्याचा रेसिपी बघून आलाय वय इथं चिकन करायला अरे मग कसं करायचं चिकन तुला माहितीये का बाबा काय मला नाही बाबा जमत फुगत चिकनाचं काहीतरी ना शेण होईल मी नाही करत आता राहिलं कोण सुरजेत राहिला की लागत हा मला तेवढं माहिती असेल अरे सांग की लवकर कसं करायचं ती सांग लवकर बरं जाऊ दे आमची आई तर सगळं साहेब फक्त मोबाईलवर बघूनच करते युट्यूबवर बघ नाही तर बारंडल सगळं काम बटन कुठे तू दिले की गॅस बंद करायला रानात गेल्यावर चुलीवर मटन चिकनची भाजी कशी बनवावी असं इसरायला द्या का आपली साळून की बाई शाळेतली नी टीचर की चिकनची भाजी बनवणे रेसिपी रानात गेल्यावर सांग आता सगळ्यात आधी चूल पेटवावी पेटवली त्यावर बगुलं ठेवावे ठेवलं ठेवलं म्हणा ठेवलं बसू शकतो ठेवलं म्हणा नंबर तीन चूल पेटवून बगुलं ठेवल्यावर त्यानंतर त्यामध्ये ऐपतीप्रमाणे तेल टाकावे असं म्हणलं एक काम कर बर तिला इतर बघू ना जर्मलचं पाहिजे का पितळचं पाहिजे काय करतोय का तू आणलंय तिथे आता जाणार का नाही येत बघून किती वाज झाला पुढचं सांग नंतर कांदा कांदा कापावा अरे कांदा करापला त्यो हलव नीट टाकलाय टाकलाय सगळं मिश्रण ढवळावे ढवळलं पण टाकलंयच काय फक्त कांदा त्याला टाकलंय बाकी झाली वरी चिकन अरे पेट लाव तुझ्या त्या मोबाईलला झाली तुझी रेसिपी ह्या बायनं एवढं दिलं यात अरे तिकडे कांदा करापला ही बघ ह्या रे बायनं सांगितलेलं चिकन तिथन पुढचं नाही सांगितलं तेलात कांदा कांद्यात तेल झालं सगळं ती काय मालिका बघाय गेली काय कर बाबा म्हण आणि आपल्या डोक्याने करू घ्या कुठं काय अरे काय लावलंय काय तुम्ही बघू दे शिजलंय का बघाय नको परत त्याचं करपून जाईल खातो शिजलंय का शिजलंय का लागा मागात पासून नाक बघून संपत आणलेस की पा थोडं थोडं हात माग येतो पळीस आणि तुझ्या डोक्यात मग आमल्या घाल रे याचे मी पळी म्हणून डोक्यात मग कवा खायचं घालीला मी मग कवा खायचं अरे जाळ घाल तू इथं इजला जाळवी पार
धुराने डोळे पॅक झाले. शेवटचे मला बघू दे फक्त. शिजलंय वासावणी तर वाटते. चला शेंबड्यानं शिंबूड पाठ चाल की त्याच्यात चवना चव घालाव. चला आधीच मीठ जास्त झाले त्याच्यात. तेव्हा त्याच्या सगळ्यांचे ताटले घेऊन मग सगळ्यांना वाढायचे. माझी ताटली तर खाली बसली ह्याच्या पार. आज आमल्या कुठे गेलं ती. खायला ना नाच. असली क्वालिटी म्हणजे ना आर हाटीला बी असली क्वालिटी भेटत नाही येड्यांना. मग मसाला नेहमी ती कोणी दिले शेवटी. हा गप्पा रे बघलो कोणाच या काय क्वालिटी बघलोय वे. काय बघू कुणाचं कौतुक र बघल्यामुळे आता असं झालाय. माझं एवढं हे सांग मला खाऊदी भूक लागली तेवढं तुझ्याकडे एवढंच खायचो वय खा तेवढंच. आता ए माऊल्या मला बाबा वाटून दे लिहिला का भांडणं करते. भांडा काय झालं. अरे खाऊ दे नाही ते मला. त्याला निवडला काय बघ निम निम माझा करून देतो भांडायचं नाही. एक तुला एक तुला आणि जास्त दोन अडकी घेईन आणि आता भांडून काय बराबर करते. लावलं त्यांनी दाण्याला काय घेतलं आपलं सगळं काय बराबर. अरे माऊल्या सूर्जा कसली हावरी आहे तुम्ही. हिने एक पीस घेतला. अरे पीस दे माझा गवास जाऊन दे हावरे तिने. बघून तुझा मसाला माझा मोबाईल यार मोबाईल ए माऊल्या बघून घेऊन जायला याला सांग नीट. मग गपला का. ए माझ्या मसाल्यांमुळे तुम्ही खातायला का खदाडताय. माझा गपला का. तुझा मसाला आणि त्याचं भगुल लय लाख मोलाचं भगुल मसाला आला घेऊन भगुल तुझं काय ह्यानं घेतलं यार. दमाने काय वसाळ्या मसाला कमीच करतोय या. अरे हे चोरतोय मला धरली मी आता काय करू. ए माऊल्या काय उरका केला का. अंधार पडला लागा पा काम पडलेत ला घरी. तुझं भरलं पडक झालं वय तर आमच्या पोट आहे रिकामे ग बस तू ना तुझा तुझा निघून. मग मी जाऊ का माझं बघवलं घेऊन. हा बघ बघवलं नि मग आम्ही कशात खाऊ. मग तुझा पुढं मी आलो बघवलं घेऊन मागणं. बघवलं इथं ठेवून मी तिथं जाऊन काय करू. म्हणजे बघवल्याचं काय आता लगा. तिथं आमचा घरचा टप फुटला या लगा. 4 दिवस झाला आम्ही ते शेण काढतो ह्या बघवल्यातच.